वाडा तालुक्यामध्ये एक दुःखद तेवढी संतापजनक अशी घटना घडलेली आहे. वाडा तालुक्यातील वरसाळ हे नवापाडा इथे एका महिलेचा आज दुर्दैवीरित्या मृत्यू झालेला आहे. खरं तर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आणि आदिवासी विकास प्रकल्पाच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांनी हा घेतलेला बळी आहे आणि त्याच्यामुळे या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा दाखल करण्यात यावा अशी आज आम्ही मागणी करतोय. कारण हे प्रकरण आम्ही लावून धरलं होतं मशाल चॅनलवर सातत्याने. आम्ही राहीबाई किनर या महिलेच्या अपघाताचं प्रकरण लावून धरलं होतं सातत्याने. आम्ही त्याच्यावर आवाज उठवत होतो आणि सातत्याने मागणी करत होतो की या अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदवा. शेवटी गुन्हे नोंदवले नाही, अधिकारी बेजबाबदारपणे वागले आणि त्या बेजबाबदारपणाचा फटका राहीबाई किनर या आदिवासी महिलेला बसला आणि त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज 3 लहान लहान मुलं ही अनाथ झाली. मी जेव्हा त्या झोपडीमध्ये गेलो होतो म्हणजे खरं तर हे प्रकरण तारक जाधव राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत यांनी हे प्रकरण आमच्याकडे आणलं होतं. आम्ही 9 जूनला या प्रकरणावर एक स्पेशल रिपोर्ट बनवला आणि राहीबाई किनर यांचा अपघात कसा झाला या संदर्भामध्ये वाचा फुटली होती. वाडा तालुक्यातील पाणी योजना म्हणजे ती जलस्वराज्य योजना असेल, जलयुक्त शिवार असेल, ह्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे लुटलेल्या आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये करोडो रुपयांचा त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे आणि याला जबाबदार पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी आणि ते जिल्हा परिषदेचे सगळे जे कार्यकारी अधिकारी असतील, मुख्य जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी जे आहेत, हे सगळे अधिकारी या प्रकरणाला जबाबदार होते, या प्रकरणामध्ये सहभागी होते. आणि तो प्रकार एकूण घडला कसा, त्या विहिरीमध्ये ही बाई पडली कशी, ठेकेदारांनी ही योजना लुटली कशी आणि अधिकाऱ्यांनी त्यांना बेजबाबदारपणे पाठीशी कसं घासलं या संदर्भामध्ये आम्ही स्पेशल रिपोर्ट 9 जूनला याच चॅनलवर दाखवला होता. तो आजही तुम्ही बघू शकता. 9 जूनचा जो स्पेशल रिपोर्ट बनवताना आम्ही सांगितलं होतं की आदिवासी महिलेचा अत्यंत वाईटरित्या अपघात झालेला आहे. 9 जूनला हा रिपोर्ट दाखवल्यानंतर 11 जूनला आम्ही नवापाडा वरसाळ या गावामध्ये गेलो. तोपर्यंत वाडा तालुक्यातला एकही अधिकारी तिथे गेला नव्हता. आजपर्यंतही एकही अधिकारी तिथे गेलेला नाही. ठेकेदार गेला नव्हता. पाणीपुरवठ्याचे अधिकारी कोणी गेले नव्हते. आम्ही जेव्हा गेलो त्यावेळेस तिथली वस्तुस्थिती, तिथल्या त्या विहिरीची, तिथल्या त्या कामांची आणि एकंदरीत राहीबाईची म्हणजे वेदनेने विव्हळत असलेली राहीबाई आम्ही बघितल्यानंतर आमच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. आणि त्याच दिवशी 11 जून रोजी आम्ही एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आणि राहीबाईंच्या ज्या अपघात झाला होता, ज्या वेदना सुरू होत्या, त्या सगळ्या अन्यायाला आम्ही त्यावेळेस वाचा फोडली आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा मागणी केली या प्रकरणाची चौकशी करावी. आणि आम्ही 12 जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्याच्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना निवेदन दिले. म्हणजे प्रवीण दरेकर यांचे सीव्हीएस सहाय्यक या विषयावर माझ्याशी बोलले होते. त्यांनी सगळी कागदपत्र, सगळे फोटो माझ्याकडून मागून घेतले होते. ते स्वतः भेट देणार होते. पण त्याच्या आधी खासदार राजेंद्र गावित यांनी 12 जून रोजी वाड्याच्या प्रांत कार्यालयामध्ये प्रांत अधिकारी अर्चना कदम यांच्या साक्षीने सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती आणि राहीबाईंना न्याय द्या अशी मागणी केली होती. त्यावेळेस पाणी पुरवठा विभागाची सगळी जी लखतर होती, सगळा भ्रष्टाचार होता, तो आम्ही खासदारांच्या समक्ष सगळ्या अधिकाऱ्यांपुढे ठेवला होता आणि राहीबाईची जी अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे त्या संदर्भामध्ये त्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली होती. खासदारांनी स्वतः तशा सूचना दिल्या होत्या, आदिवासी विभागाला सूचना दिल्या होत्या, प्रांत अधिकारी, तहसीलदार आणि संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की आदिवासी महिलेला न्याय मिळाला पाहिजे. त्याच्यानंतर 16 जूनला आदिवासी समाजाचे जे नेते आहेत किंवा आदिवासी समाजाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी जी समिती नेमलेली आहे त्या समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी स्वतः बैठक घेतली वाडा रेस्ट हाऊसला. सगळे अधिकारी तिथेही उपस्थित होते आणि तिथेही पुन्हा एकदा पाणी पुरवठा विभागामध्ये भ्रष्टाचार कसा चालतो याची वाच्यता झाली. त्याच बैठकीमध्ये विवेक पंडित यांनी आदिवासी विभाग प्रकल्प विकासाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की आजपासून राहीबाई किनर यांची जबाबदारी तुमची, तुम्ही त्यांना दवाखान्यामध्ये न्यायचं आहे, तुम्ही त्यांना उपचार करायचा आहे, तुम्ही आदिवासी विभागाने त्याचं पालकत्व स्वीकारायचं आहे आणि तहसीलदारांना तशा सूचना दिल्या होत्या. त्या बैठकीला आम्ही स्वतः उपस्थित होतो. त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विवेक पंडित यांना या प्रकरणाचा अहवाल पाठवायला सांगितला. विवेक पंडित यांनी त्याचा अहवाल, 9 पानी अहवाल आहे, हा अहवाल पाठवला आणि या अहवालामध्ये पहिल्यापासून तर शेवटपर्यंत कशा घटना घडल्यात, यामध्ये कसा भ्रष्टाचार झालाय, अधिकारी कसे जबाबदार आहेत आणि राहीबाईला कसा न्याय मिळाला पाहिजे या संदर्भामधले सगळे जे पॉईंट्स होते, ज्या सूचना होत्या, त्याच्या सहित
अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असा अहवाल शासनाला सादर केलेला. आता एवढं झालं असतानाही कुठल्याही प्रकारची चौकशी नव्हती. खर तर हे व्हिडिओ आल्यानंतर आणि 11 जूनला आम्ही वरसाळ्याला भेट दिल्यानंतर त्याच दिवशी जिजाऊ संस्थेच्या कार्यकर्त्यांनी निलेश तांबरे यांच्या झडपोली येथील दवाखान्यामध्ये त्याला ऍडमिट केलं होतं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होते. आता हे उपचार सुरू असताना त्या घरी कधी गेल्या हे कोणालाही माहित नाहीये. आदिवासी विकास प्रकल्पाने खरं जबाबदारी घ्यायला पाहिजे होती, त्यांनी लक्ष ठेवून राहायला पाहिजे होतं योग्य पद्धतीने उपचार होतात की नाही, किंवा जर योग्य पद्धतीने उपचार होत नसतील तर त्यांना पुढे सरकारी रुग्णालयामध्ये हलवता येईल का, त्यांना चांगल्या प्रकारचे उपचार देता येतील का, हे आदिवासी विभागाने ते पाहायला हवं होतं. आता आदिवासी विभागाने बघितलं ज्या भ्रष्टाचाराने जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठाच्या अधिकाऱ्यांनी तिच्या या सगळ्या अपंगत्वाचा जबाबदार धरलं होतं त्या लोकांनी तरी तिची जबाबदारी घ्यायला पाहिजे होती, तिचा खर्च करायला पाहिजे होता, किंवा तिला शासकीय रुग्णालयामध्ये तिला मोठ्या रुग्णालयांमध्ये जाऊन तिला उपचार करायला पाहिजे होते. मग त्या तिकडे कुणीही फिरकले नाही आणि आजची बातमी आले की राहीबाई किनर यांचा अक्षरशः वेदनेने तडफडून मृत्यू झालेला आहे. म्हणजे त्यांच्या त्या अपघातामध्ये विहिरीमध्ये पडल्यानंतर पूर्ण कंबर तुटली होती, कमरेचा मणका तुटला होता, हात तुटला होता, अक्षरशः वाईट अवस्था. म्हणजे वीज वागली तर 3 लहान लहान मुलं ही तिथे वेदनेने तीही तडफडत होती, महिला तडफडत होती आणि एका कुडांचं झोपडं म्हणजे त्या घराला खरं तर आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी नेमकं करतात काही कळत नाही. म्हणजे त्या बाईला घर नाही राहिलं, म्हणजे त्या पूर्ण 5 जणांच्या कुटुंबाला घरच नाही, एक साधं झोपडं कुडांच्या झोपडीमध्ये राहत होते. आणि आमचं सरकार आदिवासी विकासाच्या गप्पा मारते, म्हणजे त्यावेळेस खरंच अक्षरशः वाईट वाटलं होतं आणि त्याच्यानंतर तिला न्याय मिळेल असं वाटलं होतं. आणि म्हणून आम्ही लागोपाठ 3 ते 4 व्हिडिओ तयार केले, ते लोकांपर्यंत पोहोचले, आदिवासी बांधवांना आव्हान केलं की अशा किती महिला मारणार आहेत. म्हणजे जव्हारमध्ये एका गावामध्ये खायला अन्न नाही म्हणून मुलींना विष पाजून महिलेने आत्महत्या केली होती. त्याच्यानंतर आत्ताचं जे प्रकरण घातलं म्हणजे कालच्याच व्हिडिओमध्ये दाखवले, कालच्याच वार्तापत्रामध्ये सांगितलंय की KC पाटील आदिवासी विकास मंत्री त्यांनी आमदार निकोलेना एक उत्तर दिलंय, त्या उत्तरामध्ये त्यांनी सांगितलंय की एक महिला आणि त्याची लहान मुलगी यांना आत्महत्या करावी लागली, म्हणजे गळफास घेऊन त्यांना आत्महत्या करावी लागली. त्या 2 महिलांना गळफास घेऊन आत्महत्या करावी लागली आणि तिसरी ही जी महिला आहे हिची मात्र हत्या झाली असा आमचा आरोप आहे. कारण 19 मे ते आजपर्यंत त्या महिलेच्या बाबतीत आदिवासी विभागाने किंवा जिल्हा पाणी पुरवठा विभागाने तिची काहीच जबाबदारी घेतली. ज्या तालुक्यात हे घडलंय त्या तालुक्यातील अधिकाऱ्यांनी तिची काहीच जबाबदारी घेतली. ज्या पाणी पुरवठा विभागामध्ये भ्रष्टाचार झाला त्या पाणी पुरवठा विभागातल्या गट विकास अधिकाऱ्यांनी, पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी ज्या आहेत त्यांनी नेमकं काय केलं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता जनतेला द्यावी लागतील. आणि त्याचबरोबर जे जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा असा आवाज आता तालुक्यातून उठत आहे. खरं तर ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे. लोक भूकबळीने मरतायत, माता मरतायत, कुपोषणाने मुलं मरत आहेत आणि उपचार मिळत नाहीत म्हणून आदिवासी महिला सलग 3 महिने ही तडफडून मरते. हा काय प्रकार आहे? म्हणजे शासन तर थोडस तरी संवेदनशील असेल. आणि जे आताचे आदिवासी विकास मंत्री खूप चांगले आहेत, KC पाडवी यांना आदिवासी खात्याची जाण आहे, आदिवासी माणसाची जाण आहे आणि त्यांना आता आम्ही आव्हान करतोय. तुम्हाला जर खरोखर आदिवासी महिलांची जाण असेल, जाणीव असेल तर या प्रकरणाची CID चौकशी करा. पहिल्यापासून तर शेवटपर्यंत काय घडलं हे प्रकरण तपासा. जे ठेकेदार 2-2 वर्ष काम करत नाहीत, त्यांची खोटी बिलं काढली जातात, विहिरी अपूर्ण राहतात, त्या विहिरींमध्ये पडून महिला अक्षरशः जाळबंदी होतात, गंभीर जखमी होतात, कुठलीही चौकशी नाही, कुठल्याही अधिकाऱ्यावर त्याची कारवाई नाही आणि त्याच्यानंतर जी महिला विहिरीत पडून जखमी झालेली तिच्यावर कुठल्याही प्रकारचे उपचार नाही, तिला तडफडून मरावं लागतं, अशा वेळेस KC पाडवी यांनी जबाबदारी घेऊन या प्रकरणाची CID चौकशी करायला हवी. खरं तर आता ती मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष तारक जाधव ज्यांनी सुरुवातीपासून हे प्रकरण खणून काढलं, म्हणजे त्यांनी आतापर्यंत अनेक निवेदन दिलेत, म्हणजे वाड्याच्या तहसीलदारांना दिलेत, वाड्याच्या पोलिसांना दिलेत, सगळ्यांना निवेदनं दिलेली आहेत की या प्रकरणात आम्हाला न्याय द्या, आम्ही आंदोलन करू असाही त्यांनी इशारा दिला. आज तिचा मृत्यू झाल्यानंतर पहिलं निवेदन हे श्रमजीवी संघटनेने दिलं आणि दुसरं निवेदन आहे हे तारक जाधव यांनी दिलं. मी तारक जाधवांचं कौतुक याच्यासाठी करेन का त्या माणसावर प्रचंड दबाव आला असताना, त्या माणसाला धमकावला असताना तो त्या राहीबाई किनरसाठी लढत राहिला. म्हणजे खरं तर ते राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष आहेत, ज्या भागात ही घटना घडली तिथल्या पंचायत समितीचे सदस्य हे राष्ट्रवादीचे, जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीचे, तिथला आमदार राष्ट्रवादीचा, गृहमंत्री राष्ट्रवादीचे,
ही सगळी राष्ट्रवादीची मंडळी असताना राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा अधीक्षकांनी मागणी केलेले त्यांचं म्हणणं आहे की या महिलेच्या हत्येस जे जबाबदार आहेत त्यांच्यावर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी त्यांची मागणी आहे. आणि त्याचबरोबर राहीबाई कुटुंब जे आहे ते उद्ध्वस्त झालेलं आहे, त्या कुटुंबाला आता नुकसान भरपाई द्यावी अशीही त्यांनी मागणी केली. दुसरं एक निवेदन दिलेलं आहे श्रमजीवी संघटनेचे जिल्हा अधीक्षक सुरेश रिंजर, त्याचबरोबर तालुका अध्यक्ष जानू मोहनकर, सचिव मनोज काशी यांनी निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. आणि तात्काळ या सगळ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर आणि जे जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर 304 अ या कलमाने गुन्हा दाखल करावा अशी ही मागणी त्यांनी केलेली आहे. खरं तर राहीबाई किनल या प्रकरणामध्ये जर वाडा तालुक्यातील अधिकाऱ्यांनी सिरियसली घेतलं असतं, म्हणजे खरं तर ती अपघात झाल्यानंतर बातम्या आल्यानंतरही एकही अधिकारी त्या गावात पोहोचलेला नाहीये, कुठल्याही अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतलेली नाही, पाणी पुरवठा विभागाची चौकशी केली नाही, स्पॉटवर कुणीही गेलेलं नाही, या सगळ्या अधिकाऱ्यांनी हे संगनमताने केलेला हा खून आहे, हा अत्यंत बेजबाबदारपणे हे सगळे अधिकारी वागलेत, म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. म्हणजे विहिरीच्या कामांमध्ये जो हलगर्जीपणा दाखवलेला आहे, जो बेजबाबदारपणा दाखवलेला आहे आणि त्याच्यामध्ये अपंगत्व आलं आणि शेवटी तडफडून मरावं लागलं, या संपूर्ण घटनेत जे जे जबाबदार आहेत त्या सगळ्यांचा आता समाचार घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून या प्रकरणाची चौकशी झाली आहे. खरं तर प्रकरणाची चौकशी करण्याची काहीच गरज नाही आहे. राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे जे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे विवेक पंडित यांना, त्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की नेमकं हे प्रकरण काय आहे ते बघा आणि त्याचा अहवाल पाठवा. 9 पानी अहवाल पाठवलेला आहे आणि ह्या 9 पानांमध्ये जे लिहिले त्याची जरी चौकशी केली आणि त्याच्यावर जरी गुन्हे नोंदवले तरीही खूप मोठे उपकार आदिवासी समाजावर होतील. म्हणून आदिवासी विकास मंत्र्यांना मी आवाहन करतोय की आदिवासी भागामध्ये ह्या घडणाऱ्या सगळ्या घटना जर तुम्हाला थांबवायच्या असतील तर पहिल्यांदा आदिवासी योजनांमध्ये, आदिवासी गावांमध्ये, या पेसा तालुका जिल्ह्यामध्ये जो भ्रष्टाचार चाललाय तो पहिल्यांदा थांबवणं गरजेचं आहे. नाहीतर या सगळ्या भ्रष्टाचाराचे, या सगळ्या पापाची बळी ही लोक ठरतील. खरं तर वाडा पोलिसांनी आजच्या आज या घटनेची दखल घेऊन गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. खरं तर ज्या वेळेस राहीबाई किनलचा अपघात झाला त्यावेळेस ही मागणी करण्यात आली होती, त्यावेळेस ती खासदारांनी सांगितलं होतं, त्याचवेळेस विवेक पंडित यांनी सांगितलं, तरी कोणावरही गुन्हा दाखल झाला नव्हता, आजही गुन्हा दाखल होणार नाही. मात्र आज जरी गुन्हा दाखल झाला नाही तरी वरचं न्यायालय हे खूप मोठे म्हणजे भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी मुद्दाम म्हणून सांगतोय, पैशाच्या जोरावर तुम्ही हे सगळं मिटवाल, हे सगळ्यांचे आवाज तुम्ही दडपाल, मात्र एक वरचं न्यायालय राहीबाई जशी तडफडून मेले ना तीच वेळ तुमच्या कुटुंबातील महिलांवर येऊ नये म्हणजे मिळवलं, किमान त्याच्यासाठी तरी भ्रष्टाचार आता कमी करा, त्या राहीबाईला खऱ्या अर्थाने न्याय द्या अशी मागणी आम्ही करत आहोत. प्रश्न पुढची बातमी आहे शहापूरची. शहापूरमधला कोरोना वाढायचा आता प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणावर वाढले. आता 89 आजची संख्या ही कोरोनाची आहे. एकूण संख्या 2044 जाऊन पोहोचले. 69 लोकांचा मृत्यू झालेला आहे. शहरामध्ये 272 रुग्ण आहेत आणि 1972 रुग्ण हे तालुक्यामध्ये आहेत. आतापर्यंत 546 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सर्वात जास्त उपचार सुरू हे शहापूर तालुक्यामध्ये 546 म्हणजे खूप मोठा आकडा आहे जो आहे. आतापर्यंत संस्थात्मक क्वारंटाईन केलेल्यांची संख्या ही 68 आहे आणि निगेटिव्ह आलेल्यांची संख्या आजचा रिपोर्ट आहे 98. मुरबाडमध्येही आज रुग्णांची संख्या 29 जाऊन पोहोचली आहे. 23 मृत्यू झालेले आहेत. 829 एकूण रुग्णसंख्या आहे आणि आज 13 रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 550 आहे आणि 256 रुग्णांवर मुरबाड तालुक्यामध्ये उपचार सुरू आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये 28,522 वर आकडा जाऊन पोहोचलेला आहे. बरे झालेले रुग्ण आहेत 24,396. 3,560 लोकांवर उपचार सुरू आहेत आणि एकूण मृत्यू हे 567 जाऊन पोहोचले आहेत. 567 हे पालघर जिल्ह्यातले मृत्यू आहेत. आज वसईमध्ये एक मृत्यू झाला आहे. त्याच्यामध्ये वसईमध्ये 398 एकूण मृत्यू आहेत. आज एकूण 449 रुग्ण आहे ग्रामीणमध्ये, तर 249 रुग्ण हे वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये सापडलेले आहेत. 1,160 रुग्णांचे अहवाल आहेत ते येणं बाकी आहे. वसईमध्ये 18,907 एकूण रुग्ण, 16,498 त्याच्यापैकी बरे झालेत आणि 2,011 लोकांवर उपचार सुरू आहेत. आज 171 लोक बरी होऊन घरी गेली तर एकाचा मृत्यू झाला. पालघरच्या ग्रामीण जिल्ह्यामध्ये म्हणजे वसई विरार महानगरपालिका वगळून
पालघर तालुक्यामध्ये 93 रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे 5332 वर आकडा जाऊन पोहोचत आहे. डहाणूमध्ये 42 रुग्णांची नोंद झाली, एकूण आकडा 1360, तलासरी 10 रुग्ण, 189 एकूण रुग्ण, जव्हारमध्ये 12 रुग्ण, 346 एकूण रुग्ण, मोखाड्यामध्ये 6 रुग्णांची नोंद, 184 एकूण रुग्ण, वसई ग्रामीणमध्ये 19, 972 एकूण रुग्ण, विक्रमगडमध्ये 7, 454 एकूण रुग्ण, 540 एकूण कंटेनमेंट झोन आहेत, 9864 पैकी आता 8079 लोक बरे होऊन घरी गेलेले आहेत आणि 1626 लोकांवर उपचार सुरू आहेत, तर 169 लोकांचा मृत्यू झालेला आहे. डहाणूमध्ये बोर्डीमध्ये 1, चारोटी 1, चिंचणी 7, डहाणू नगर म्हणजे 17, गंजाड 1, घोलवड 2, कैदाळ 1, कंक्राडी 2, कासा 1, नरपट 4, सरवली 1, सोमटा 2, वदाते 1 आणि वानगावला 1, जव्हारमध्ये हाडे 1, जव्हार नगर परिषदेमध्ये 8, कोरतडला 1, वांगडपाडाला 2, मोखाड्यामध्ये मोखाडा नगरपंचायत 1 आणि वाशाळ्याला 5, तलासरीमध्ये आमगाव 3, तलासरी 3, उधवा 3, बेवजी 1, विक्रमगडमध्ये बांगरचोळा 1, दादडे 1, केव 2 आणि विक्रमगड नगरपरिषदेमध्ये 3, बोईसरमध्ये बोईसरला 10, त्याच्यानंतर कोलवाड्याला 1, खैरा फाटा 5, माहीमला 8, पालघरला 34 आणि पास्तळला 5, म्हणजे प्रत्येक गावामध्ये तिथे रुग्ण सापडलेले आहेत. वसईमध्ये अर्नाळ्याला 7, कळंबला 3, कोचिवडी 5, नायगाव 1 आणि रानगावला 3. वाडा तालुक्यामध्ये रुग्णांची संख्या ही फार मोठ्या प्रमाणावर आहे. उद्यापासून लॉकडाऊन सुरू होते 4 दिवस. मात्र या लॉकडाऊनमध्ये कंपन्या बंद असतील की नाही हा मोठा प्रश्न आहे. सगळे लोक तो विचारतायत. कंपन्या तर बंद नसतील तर वाडा तालुका बंद ठेवून काहीही उपयोग नाही असं लोकांचं म्हणणं आहे. आता वाडा तालुक्याने 1000 टप्पा ओलांडलेला आहे. 1052 हे एकूण रुग्ण आहेत. 694 लोक बरी होऊन घरी गेलेले आहेत. मात्र 343 लोक ही आता उपचार घेताना दिसत आहेत. 343 हे ऍक्टिव्ह पेशंट्स आहेत. तर 15 लोकांचा मृत्यू झालेला आहे. आज 15वा बळी हा वाडा तालुक्यामध्ये गेलेला आहे आणि 136 लोकांचे रिपोर्ट येणे बाकी आहेत. आज वाडा शहरामधला 6वा मृत्यू, तर वाडा तालुक्यातला 15वा मृत्यू. कृष्णा बांबराळे हे शास्त्री नगरमधले आहेत. त्यांचा रिपोर्ट हा रात्री पॉझिटिव्ह आला होता आणि आज सकाळी त्यांचं रिव्हेरा इथे निधन झालेलं आहे. म्हणजे अवघा 12 तासाची घटना आहे. 12 तासात त्यांचा मृत्यू, म्हणजे रिपोर्ट आल्यानंतर 12व्या तासामध्ये त्यांचा मृत्यू हा रिव्हेरा हॉस्पिटलमध्ये झालेला आहे. वाटत ही अत्यंत दुःखद घटना आहे. त्यांच्याच घरामध्ये एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला आहे. शास्त्री नगर कल्याणी बिल्डिंगमध्ये आणि त्यांच्याच घरामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे. आज वाडा शहरामध्ये 8 रुग्णांची नोंद झाली. संजय गुरुपल्ले तालुका आरोग्य अधिकारी यांनी ही माहिती दिली. सापरोंड्यामध्ये 2, मोठ्या पाडा 1, चांबळे 2, पालचई 1, ब्राह्मणपाडा 2, जांघर 1, खानिवली 1, दिलोशी 1, अहिंशद 1, गांधरे 1 आणि वसुरी 1 आणि आत्ताचे हे 2, म्हणजे एकूण 24 रुग्णांची नोंद ही वाडा तालुक्यामध्ये झालेली आहे. उद्यापासून जे लॉकडाऊन सुरू होते, जनता कर्फ्यू सुरू होते, सगळ्यांना एक विनंती आहे की एखादा जरी माणूस बाहेर पडला, म्हणजे सगळेजण घरामध्ये बसतायत आणि बाकीची लोक हे गाव हुंदडतायत, बाजारपेठा फिरतायत, हे जे लोक जर फिरत राहिले तर त्या लॉकडाऊनचा काहीही उपयोग होत नाही. उलट लॉकडाऊनच्या काळामध्ये रुग्ण वाढतात हे आधीच लॉकडाऊनमध्ये आपल्या लक्षात आले. त्याच्यामुळे 12 तारखेपासून सुरू होणारा लॉकडाऊन पुढील 4 दिवस सगळ्यांनी काटेकोरपणे पाळलं तरच रुग्ण कमी होतील, नाहीतर या लॉकडाऊनचा काहीही उपयोग होणार नाही.